आज आपल्या कॉलेजमध्ये रोज डे आहे आणि आता आपण सर्व रॅन्डम मुलींना रोज देणार आहोत. चला तर मग लेट्स गो. मी लास्ट व्हिडिओमध्ये म्हणालेलो की पोरींच्या चक्रात पडायचं नाही, पण आज मी माझा स्टेटमेंट बदलतोय. पडा आणि एन्जॉय करा. जय बजरंग, जय श्रीराम, वन लाईफ बेबी, जय बजरंग बली. आपला फर्स्ट अटेम्प्ट प्रथमेश करणार आहे आणि आपण त्याला जी मुलगी दिली ती समोर आपली ब्लॅक कलर आणि प्रथमेश आता चाललाय. हे साईल खरंच आला तो घे घे. अरे फ्रेंडली फ्रेंडली आपला प्रथमेशचा फर्स्ट अटेम्प्ट सक्सेसफुल झालेला आहे. तो प्रथमेश हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? आम्ही मध्येच टाळ्या मारायला सुरुवात केली, बट मग खूप जास्त ऑफर झालं म्हणून थांबवलं. आता नेक्स्ट आहे, आता नेक्स्ट आहे ओंकार हरेर. त्या हरवलाय, आता आपण नवीन शोधतोय त्याला आणि तो मिळाला की बघू, तुम्हाला अपडेट देतो. जय श्रीराम. डीएमसी मध्ये पोरींचा दुष्काळ पडलाय. बघा रोज द्यायला आम्ही थोडे फिल्टरच लावले पोरींवर. एकतर ती एकटी असली पाहिजे किंवा दोन किंवा तिघांचा ग्रुप असला पाहिजे आणि मुलं सोबत नको. नाही तर काय मार पडली की आपले लोक येपर्यंत डिफेन्स मेकॅनिझम जरा आपल्याला कळली पाहिजे. म्हणून सोबत पोरं नको अशी मुली शोधतो आम्ही, पण अशी मुली काय आम्हाला भेटत नाही. आम्ही मगाचपासून मुला घेऊन फिरतोय. एक तास झाला लिटरली आम्हाला मुली शोधतोय. आता काय मिळाली तर आमचं नशीब, नाही मिळालं तर बघू. अपडेट देतो तुम्हाला. जय श्रीराम. जय श्रीराम. पाण्याची बॉटल संपली पूर्ण, पण हिंमत होत नाहीये पोरांमध्ये विचारण्याची. नाही होत आहे कारण की आम्ही काय खास करून प्रणाम आणि पुरु चांगल्या घरामध्ये माता मोठ्या मोठ्या यांच्याकडून काही होत नाही. आता यांना टॅग लागणार आहे अमोल पेक्षा जास्त फाटे असल्याचा. बघूया आज त्या घराची सुसंस्कृत मुलं आहोत, त्यामुळे आम्ही मुलींची रिस्पेक्ट करतो. खूप पैसे मुलं घेऊन फिरतायत, ओ बोलायची हिंमत होत नाहीये. म्हणजे स्वतः 50% गिव्हअप केलंय. पूर्व डिप्रेशन मध्ये जाण्याच्या अवस्थेत आहे. तुम्ही लास्ट गेल्या ब्लॉग मध्ये बघितलेल्या पुरी सोडून जातात म्हणून काय आता दुसऱ्यांना द्यायची हिंमत होत नाही. सो लेट्स सी काय होईल. लेट्स सी काय होतं. प्रथम दोन एक दोन तास आहेत आपल्याकडे. हा अजून एक दोन तास आहेत तर शेवटचे एक दोन तास बघू. पेरिंग झाली तर झाली, लास्ट चोप होप फॉर द बेस्ट. लेट्स सी.